आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने ओबीसीच्या आरक्षणासंबंधी ओबीसीवर झालेल्या संबंधी ना न्याय मागण्याकरता राज्यभर निदर्शने आंदोलन सुरू केलेली आहे या आंदोलनाला जवळपास सर्व पक्षीय आणि ओबीसीमध्ये येणाऱ्या सर्व समाजाचा यामध्ये समावेश आहे मी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे महाराष्ट्र प्रांतिक महासभेने जो निर्णय घेतला ज्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गेलं या सरकारविरुद्ध आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मी आणि आम्ही ठरवलं आहे की ज्या ज्या ठिकाणी ओबीसी समाजाच्या आरक्षणासंबंधी जी जी संघटना आंदोलन करेल त्या संघटनेच्या मागे भारतीय जनता पार्टी आपलं पाठबळ उभं करेल आणि त्यांच्या पाठीशी राहून या आरक्षणासंबंधी न्याय मागण्याचा आम्ही प्रयत्न करू मला या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की लोणावळ्याला चिंतन शिबिर झाल्यावर चिंतन शिबिराचा शिबिरात जो ठराव झाला त्या ठरावामध्ये राज्य निवडणूक आयोगाने तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन ओबीसीचा डेटा तयार करण्याचं चा काम चालू करू आणि उद्याच चालू करू असा निर्णय झाला होता पण पर अजूनपर्यंत राज्य मागास आयोगाने आयोगाने डेटा सुरू करण्याचं काम सुरू केलं नाही डेटा सुरू झाला नाही तयार करण्याचं काम दुसरीकडे राज्या राज्य सरकारने जाहीर केलं की आम्ही निवडणुकीकरता कोणताही स्टाफ देणार नाही पण या पाच जिल्हा परिषदमध्ये धुळे नंदुरबार वाशिम बुलढा वाशिम अकोला आणि नागपूरमध्ये जर विचार केला तर संपूर्ण निवडणूक करता राज्य सरकारचा स्टाफ कामात लागलेला आहे निवडणुकीची तयारी करताय निवडणुकीची आचारसंहिताही सुरू झाली आहे तिसरीकडे राज्य सरकार जाहीर केलं होतं की आम्ही तात्काळ सुप्रीम कोर्टात जाऊन त्या ठिकाणी या निवडणुकीला आम्ही थांबवण्याचा था प्रयत्न करतो पण अजून आत्ताच्या डेटपर्यंत पाच तारीख शेवटची डेट आहे फॉर्म भरण्याची आत्तापर्यंत कुठलेही आदेश सुप्रीम कोर्टाचे आले नाही आहे आणि त्यामुळे अनिश्चितचं वातावरण आहे राज्य सरकार एकीकडे वारंवार जाहीर करतं दुसरीकडे काही होत नाही आहे आणि म्हणून आमच्या मनात शंका आहे की खरंच तुम्हाला ओबीसीबद्दलचं काय तुम्ही करणार आहात काही लोक प्रामाणिक प्रयत्न करत असतील मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे पण एकूण सरकार म्हणून राज्य सरकार जे जे बोलतं त्याचा उलटं होत आहे आणि म्हणून राज्य सरकारनी तातडीनं आजच्या आज राज्य निवडणूक आहे राज्य मागास आयोगाला त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला आदेश काढले पाहिजे की तातडीनं डेटा तयार करा डेटा पाठवा दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचा तातडीनं निकाल करण्याकरता प्रयत्न केले पाहिजे या निवडणुका थांबवण्याकरता आणि तिसरीकडे राज्य निवडणूक आयोगाला आपण सांगितलं की आम्ही कुठलाही स्टाफ देणार नाही याबद्दलचं स्पष्टीकरण राज्य सरकारने केलं पाहिजे आमची ही मागणी आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रांतिक महासभेने जे महाराष्ट्र आंदोलन केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व समाजाच्या ओबीसी समाजाचे सर्व प्लॅटफॉर्म जेवढे असतील सर्व समाज असतील त्यांनी सर्वांनी या ओबीसीच्या आंदोलनामध्ये सहकार्य करावं अशी विनंती मी त्यांना करतोय कुठेतरी सरकारची धावपळ कुठलीही धावपळ सरकारकडनं दिसत नाही आहे लोणावळ्याचं होऊन पाच दिवस झाले पाच दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्र पालता घालता येतो आजच्या डेटपर्यंत मागास आयोगाने कुठल्याही जिल्हाधिकाऱ्याला डेटा तयार करण्याचं पत्र दिलं नाही आजच्या डेटपर्यंत राज्य सरकारने निवडणूक आयोगाशी संपर्क करून आम्ही तुम्हाला स्टाफ देणार नाही जी भूमिका जाहीर केली पूर्ण स्टाफ काम करतो आहे निवडणुकीच्या कामात लागला आहे पाच तारखेचं नॉमिनेशन आहे राज्य सरकारच्या अधीनस्थ राज्य निवडणूक आयोग काम करतो त्यामुळे या पंच्याऐंशी जिल्हा परिषद आणि एकशे चौवेचाळीस पंचायत समितीचं भविष्य काय आहे निवडणुका होणार आहे की नाही होणार आहे एकदा राज्य सरकारने क्लिअर करावं ना राज्य सरकार क्लिअर करत नाही आहे निवडणुका लावून दिला आहे ओबीसी आरक्षणाच्या विना उद्या बिना ओबीसी आरक्षणा निवडणूक झाल्या तर हा प्रेसिडेंट तयार होईल आणि उद्या राज्यात्मक पूर्ण निवडणुका बिना ओबीसी होतील आणि त्यामुळं मला असं वाटतं की यामध्ये राज्य सरकारचा जो संभ्रम तयार होतो आहे मान्य मुख्यमंत्री असतील मान्य उपमुख्यमंत्री असतील यांनी काहीतरी बोलावं ना ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोलत नाही आहे आणि त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये काहीतरी काळबेर आहे लवकर सरकारने त्यात निर्णय घेतला पाहिजे इम्पेरिकल डाटा तयार करण्याचं सरकारने मागास आयोगाला सांगितलेलं आहे मागास आयोगाला सांगितलं आहे तर मग होत का नाही तीन महिने झाले चार मार्चला सुप्रीम कोर्टाचे आदेश आले आज त्या ठिकाणी जून संपलाय चार महिने तीन महिने जवळपास पूर्ण झाले तीन महिन्यात तुम्ही साधे पत्र सुद्धा कलेक्टरला काढले नाही आहे की डेटा तयार करा आणि त्यामुळे मला डाऊट या गोष्टीचा आहे की एवढा लोक कशाला करताय तुमच्या मनात जर चांगला आहे ना तर आजच त्या ठिकाणी आदेश काढा ना आज आदेश काढा आम्ही तीन महिन्यात तुम्हाला मदत करायला तयार आहे संपूर्ण भारतीय जनता पार्टी सरकारला मदत करायला तयार आहे सरकारने आजच आदेश का आदेश काढावे आजच आदेश काढावे की डेटा तयार करायची कारवाई सुरू करा महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व ग्रामपंचायती ज्या ज्या असतील त्या डेटा तयार करतील नगरपालिका डेटा तयार करतील महानगरपालिका डेटा तयार करतील एकदा ग्रामपंचायतचा महानगरपालिकेचा आणि नगरपालिकेचा डेटा आला की तातडीनं आरक्षण टाकता येईल सुप्रीम कोर्टाने तुम्ही आरक्षण द्या असं म्हटलं आहे पण डेटा तयार करा म्हटलं आहे आणि त्यामुळे डेटा तयार करण्याची कारवाई तीन महिन्याच्या आतमध्ये होऊ शकतं हे सरकार करत नाही हे राज्य निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे की त्या ठिकाणी आजच्या डेटा तयार करण्याचे पत्र काढावे नाना पटोले काल एक पत्र दिलं आणि ऊर्जा विभागामध्ये अशा प्रकारचे जे व्यवहार होतात ते ऊर्जा विभागाने होतात का आता त्यांनी अप्रत्यक्षपणे नितीन आरोप लावले असं म्हटलं जात मी ऊर्जा मंत्री असताना या खात्यालावर कधी आरोप झाले नाही आहे आता नाना पटोलेचे नेमके आरोप काय हे मी तपासलं नाही आहे मी ते तपासेल आणि काय त्याच्यामध्ये नाना पटोले बोलले आहे हे मी नक्की त्या ठिकाणी आपल्यासमोर येईल पण ऊर्जा खात्यामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये इमानदारीनं पारदर्शीपणे या राज्याला लोडशेडिंगच्या बाहेर काढण्याचं काम या राज्याच्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देऊनही नये त्यांच्याकडनं एकही पैसा आम्ही वसूल केला नाही पाच वर्ष आता तर त्या ठिकाणी कनेक्शन कापणं सुरू झालं आहे आता तर ऐन खरीपाच्या वेळेस शेतकऱ्याचे कनेक्शन कापत आहे सरकार मी यावर नक्की उद्या प्रेस देणार आहे पण खऱ्या अर्थाने प्रचंड सावळा गोंधळ हा शेतकऱ्याप्रती विजेच्या नळ कनेक्शनप्रती रस्त्यावरच्या लाईटप्रती आणि या सरकारने इतकं मोगलशाही सुरू केली आहे विजेच्या संदर्भाने की या ठिकाणी मी उद्या नक्की या प्रेसमध्ये बोलणार आहे आणि नक्की याबद्दल पर्दाफाश करणार आहे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा की ओर से आज संपूर्ण महाराष्ट्र में पूरे महाराष्ट्र में हर तहसील में हर जिले में ओबीसी के आरक्षण को लेकर आंदोलन किए जा रहे हैं मुझे भी उस आंदोलन में आमंत्रित किया गया है हमने ठहराया है कि ओबीसी के ऊपर जो महाविकास आघाड़ी सरकार अन्याय कर रही है ये महाविकास आघाड़ी सरकार की गलतियों से आरक्षण गया है इसके लिए भारतीय जनता पार्टी जहां जहां भी ऐसे आंदोलन होगी जो जो भी करेगा उसके साथ जाएगी दूसरा इस सरकार ने जो बार बार घोषणाएं करते हैं ओबीसी के बारे में ये महाविकास आघाड़ी सरकार की कोई भी घोषणा अभी अमल में नहीं आ रही है इन्होंने घोषणा की कि राज्य सरकार कोई भी सपोर्ट राज्य चुनाव आयोग को नहीं करेगा लेकिन पूरा महाराष्ट्र की सरकार के अधिकारी चुनाव में लग गए आज नंदुरबार दुले वाशिम अकोला नागपुर में सारे अधिकारी चुनाव का, का काम कर रहे एक तरफ सरकार ने जाहिर किया कि हम राज्य राज्य मागास आयोग को हम कहेंगे कि हम तुरंत डेटा तैयार करिए अभी तक आज के डेट तक कोई भी डेटा तैयार करने का लेटर जिला अधिकारी को नहीं आया है तीन महीने के अंदर डेटा तैयार हो सकता है हम सपोर्ट करने के लिए तैयार है हमारी पार्टी पूरी तरह से सरकार के पीछे रहने को तैयार है हम पूरे ग्राम पंचायत को ऐलान करेंगे पूरे नगर पालिका को ऐलान करेंगे नगर पंचायत को कहेंगे महानगर पालिका को कहेंगे हमारे पदाधिकारी को कहेंगे कि भाई आपके पास जो टैक्स के रजिस्टर है उसके ऊपर से डेटा बनता है एस सी का जो डेटा है ही सरकार के पास सिर्फ केवल ग्राम पंचायत में ओबीसी के कितने घर और कितनी जनसंख्या यही देखना है ग्राम पंचायत करेगी तो जिला परिषद का हो जाएगा नगर पालिका करेगी तो नगर पालिका का हो जाएगा महानगर पालिका करेगी तो महानगर पालिका का हो जाएगा लेकिन डेटा तैयार करने का लेटर तो निकाले राज्य निवृक आयोग राज्य मागास आयोग लेकिन नहीं कर रहे लोनावाड़ा के बैठक में ठहराया गया कि कल से चालू होगा नहीं हुआ इन्होंने कहा था कि हम सुप्रीम कोर्ट जाकर इस पर स्टे लाएंगे ये जो चुनाव हो रहे विदाउट ओ बी आरक्षण चुनाव हो रहे लेकिन स्टे नहीं मिला अभी तक की कुछ कार्रवाई नहीं हुई है सरकार ने तुरंत सुप्रीम कोर्ट में जाना चाहिए ये सरकार ओबीसी के बारे में जितनी भी घोषणा कर चुकी है एक तो इनकी गलतियों से आरक्षण गया बार बार घोषणा हो रही है घोषणा के ऊपर कुछ भी कार्रवाई हो नहीं रही है माननीय मुख्यमंत्री जी उप मुख्यमंत्री जी कुछ इसमें इंटरवेशन नहीं करना चाहते हैं मुझे कोई भुजबल साहब के और ओडट्टीवार साहब के प्रामाणिकता पे डाउट नहीं है लेकिन क्यों नहीं हो रहा है कौन इसके पीछे है कौन ओबीसी पे अन्याय करना चाहता है कौन है ये झारिका शुक्राचार्य जो पीछे बैठा हुआ है जो ये नहीं होने दे रहा है उसका पता लगाना चाहिए तो निश्चित रूप से मैं आज ये हम लोग सब लोग ये निर्णय पे आए हैं कि महाराष्ट्र में जो भी ओबीसी समाज जिस प्रकार से महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ने सारे पार्टियों को बुला के सारे ओबीसी समाज को बुला के आज आंदोलन किया है चालू किया है ऐसा कोई भी व्यक्ती अगर ओबीसी समाज के आरक्षण के प्रति अगर आंदोलन करता है तो भारतीय जनता पार्टी वा खड़ी रहेगी उसके पीछे खडी रहेगी मी आपल्याला फार जाणीवपूर्वक सांगतो आहे जबाबदारी सांगतो आहे उप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे जर माझा आरोप आहे तर मग यांनी बोललं पाहिजे मी माझा आरोप वापस घेईल या चार प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही तेरा बारा दोन हजार एकोणीसपर्यंत पासून चार मार्च दोन हजार एकवीसपर्यंत का टाईमपास केला चार मार्चला पुन्हा सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलं तुम्ही का टाइमपास करताय आजही तुम्ही सुप्रीम कोर्टात अॅफिडेविट दिलं की ओबीसीचं आरक्षण जास्त होत आहे हे ॲफिडेविट कोणी दिलं राज्य मागास आयोग अजूनही पत्र का काढत नाही तुम्ही जाहीर केलं निवडणुका होऊ देणार नाही निवडणुका का होतात आहे माझ्यासमोर दहा प्रश्न आहेत या दहा प्रश्नाचं उत्तर मान्य मुख्यमंत्र्यांनी द्यावं समजू आम्ही की तुम्ही झाले कोणी या ठिकाणी झालीचा शुक्राचार्य नाही आहे माननीय मुख्यमंत्र्याला मी विनंती करतो आहे की वडेट्टी सा साहेब भुजबळ साहेब जर प्रयत्न करतात आहे तरी राज्य सरकारची कृती ही शून्य असेल तर मग कोणीतरी झालीचा शुक्राचार्य आहे मग मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं हो आम्ही हे ज्या पाच गोष्टी सांगितल्या आहेत त्या आम्ही करतो तुम्ही सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टात जातो त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात गेले तर काही पुढं काय झालं सांगितलं पाहिजे महाराष्ट्राची बारा कोटी जनता वाट पाहत आहे पाच जिल्ह्यातले सर्व अधिकारी कामात लागले निवडणुकीच्या तुम्ही सांगितलं आम्ही अधिकारी देणार नाही कर्मचारी देणार नाही आहे का तुमच्या मनात आणि त्यामुळं माझी विनंती आपल्याला आहे आपल्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्याला आहे की मान्य मुख्यमंत्र्यांनी या विषयात पळावं आणि या विषयाला अंतिम करावं आणि मुख्यमंत्र्यांना नाही मी कुणाचंही नाव घेतलं नाही आहे मी एकच सांगितलं आहे की कुणीतरी झारीचा शुक्राचार्य कारण मला माझ्याकडे रेफरन्सेस आहे तेरा बारा दोन हजार एकोणीसपासून तर फडणवीसांनी काढलेला अध्यादेश ओबीसीचा आरक्षणाचा अध्यादेश लॅब करणे त्याला मुदत मांडणं देणे तेरा बारापासून तर आत्तापर्यंत शून्य कृती करणे चार मार्चपासून शून्य कृती करणे ह्या ज्या कृती सुरू आहे राज्य सरकारच्या याच्यावरनं मला वाटतं यामागे कोणीतरी मोठा व्यक्ती आहे जो हे आरक्षण देऊ देत नाही आहे राज्य काम है। पत्र निघालं नाही माझा स्पष्ट आरोप आहे की तुम्ही राज्य सरकारने राज्य मागास आयोगाशी तातडीनं त्या ठिकाणी बसलं पाहिजे होतं चार मार्च पासून आणि आतापर्यंत पत्र पाठवून डेटा अर्धा तयार होऊन जायला पाहिजे होता आम्ही जर सांगतोय तुम्हाला तीन महिन्यात डेटा तयार होऊ शकतो एखादी ग्रामपंचायतला विनंती केली ना ते आठ दिवसात डेटा तयार देऊ शकतात तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही वाळंवाळ वेळ काढू करताय आणि तुम्हाला हे माहीत आहे कि आता जी ले, एक से ले, में में की आता पंच्याऐंशी निवडणुका लागल्या एकशे चौवेचाळीस पंचायत समिती लागल्या उद्या दोन हजार बावीसमध्ये मध्ये उभा महाराष्ट्र आहे मग उभ्या महाराष्ट्र विदाऊट ओबीसी आरक्षण करणार आहे का मग तुम्ही जर आज तीन महिना डेटा तयार केला नाही आणि जर आरक्षण डिक्लेअर केलं नाही तर दोन हजार बावीसचं चा काय होईल दोन हजार बावीस उभा महाराष्ट्र बिना ओबीसी लढणार आहे का आणि त्यामुळं मला वाटतं की यामध्ये काहीतरी काळबेर आहे आणि कोणीतरी झारीचा शुक्राचार्य आहे तो कारवाई असं आहे की मला कुणाच्या अडचणी किती वाढणार आहे याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे पण जेव्हा कोणी तक्रार करतं ती जर तक्रारीमध्ये मोठ्या प्रमाणावर जर सिरियस असेल तर अशा प्रकारे यंत्रणा काम करतात आणि त्यामुळं वारंवार काय होत आहे की याच्यामध्ये एक तर तक्रारी होत आहे यांच्याबद्दलच्या ईडीकडे ईडीकडे कोणी काय भारतीय जनता पार्टी तक्रार करताय का कुणीतरी सामाजिक क्षेत्रातला कुणीतरी ॲडव्होकेट कुणीतरी त्या ठिकाणी राज्याचं हित जोपासणारे जे जो समाजसेवी आहे ते तक्रारी करत आहे आणि एकदा कोणत्या यंत्रणेकडे तक्रार गेली ना गेली तर ती यंत्रणा तपास करणार आहे आणि त्यामुळे तपास यंत्रणाला जर खरं वाटलं तर ती कारवाई करतं आणि हे कारवाई सर्वावरच होतं मागच्याही सरकारच्या काळात ए सरकारच्या काळामध्ये कानीमोजीवर कारवाई झाली होती ए सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी अशोक चव्हाण साहेबावर आदर्श घोटाळ्यात कारवाई झाली होती असं आहे की असं नाही आहे की भाजपच्या सरकारच्या काळात कारवाई होतात अशोक चव्हाण साहेबांवर कोणी कारवाई केली होती भाजपचं सरकार होतं का त्या ठिकाणी तुमच्या मित्रपक्षावर केव्हा जेव्हा कारवाई झाल्या या देशामध्ये तेव्हा का भाजपचं सरकार होतं का जेव्हा जेव्हा या राज्यामध्ये ज्याच्या याच्याकडे तक्रारी जातं तेव्हा तेव्हा ते सरकार कारवाई करतात आत्ता यांना उठून सुटून फक्त भाजप दिसते आहे यांचे काय कारनामे आहे हे यांनी याचे उत्तर द्यावं भाजपवर आरोप करण्यापेक्षा अरे कोणी जर काही केलं नाही तुमच्या मनात जर काही पाप नाही उत्तर द्या विषय संपवा तुम्ही सकाळ झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत ईडी सी बी आय ईडी सी बी आय उत्तर द्या संपवा विषय उत्तर द्या संपवा विषय उद्या जर आम्हाला कुठे कारवाई करायला म्हटलं आम्ही उत्तर देऊ त्यामुळं उत्तर देऊन विषय संपवला पाहिजे त्याच्यामध्ये जाणमुजूर राजकारण करणं आमच्या अन्याय होतो आहे आमच्या अन्याय होतो आहे आमचा अन्याय करतायत उत्तर द्या ना संपवा ना तुम्हाला जर तुमच्याकडे उत्तर द्यायची क्षमता तर संपवा संपवा उद्या जाहीर करेल ईडी जाहीर करेल सीबीआय हो काही नाही याच्यामध्ये कोणी कुठलीही यंत्रणा ही विदाऊट एनी प्रूफ मला वाटतं कुणावर कारवाई करत नाही छत्रपतींचा विचार म्हणजे